कोरोनाच्या या वैश्विक महामारीमुळे अनेकांना एक वेळचे जेवणही मिळणे अवघड आहे. अशा संकटात धर्माबाद नगरीतील रत्नाळी बाळापूर धर्माबाद शहरातील एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी उद्योगपती सुबोधजी काकांनी मित्रपरिवाराच्या सहकार्याने घरपोच खिचडी वाटपाचा स्तुत उपक्रम चालू केला आहे. ही जात पंत धर्म न पाळता फक्त माणुसकीचा धर्म म्हणून उद्योगपती सुबोधजी काकांनी व त्यांच्या मित्रपरिवाराने सहमतीने आपल्या गावकरी किचनमधून हा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम अखंडित लॉकडाऊन संपेपर्यंत चालू राहील असेही त्यांनी जाहीर केले आहे. मराठवाड्यातील तालुका स्तरावर एवढे मोठे अन्नछत्र धर्माबाद मध्येच चालू आहे. जिल्ह्यातील नांदेड गुरुद्वारा अन्नदानात महाराष्ट्र राज्यात नंबर एक वर आहे, तर मराठवाड्यात धर्माबादच्या आपल्या गावकरी किचन म्हणून सुरुवात करण्यात आलेले अन्नछत्र उल्लेखनीय आहे हे विशेष. जिल्हा प्रतिनिधी मदन पाल बनसोडेसह ब्युरो रिपोर्ट नांदेड. सांग नाही की बाबा आपण स्वतःहून इथं पुढाकार घ्यायला पाहिजे, कारण हे एकट्या काकानी परिवाराचं नाही. काकानी परिवारावर एक मोठा भरोसा करून जे गावकऱ्यांनी एवढा मोठा प्रतिसाद दिलाय त्याबद्दल मी गावकऱ्यांची तर ऋणी राहणारच आहे. पण कोणतेही काम करताना आपण एखाद्या वेळेस लग्नाला 1200 लोकांना बोलल्यावर 1800 लोकही आले तरी त्यांना आपण ऍडजस्ट करावं लागते. तसंच एखाद्या वेळेस कोणी अन्न हा पूर्ण ब्रह्म आहे, एखाद्या वेळेस गलतीनं काही पोटात एक्स्ट्रा झाला तरी ते चुकून जर ते फेकत असतील तरी तुम्हाला हात सोडून विनंती आहे की बाबा इतना ही लो थाली में कि झूठा न जाए नाली में, क्योंकि हर गरीब के पेट में जगह है. आपको नहीं पसंद है तो आप मत लीजिए, लेकिन कोई गरीब के घर के पहुंच रहा है तो